स्वामी समर्थ हे अनंत काळच्या सद्गुरूंचं रूप आहे. त्यांची सेवा करताना शुद्ध मन आणि निस्वार्थ भाव असणं अत्यंत महत्वाचं असतं. त्यांची सेवा करताना कुठलाही अहंकार, लोभ किंवा व्यक्तिस्वार्थ मनाला यायला नको. आपलं मन अगदी स्वच्छ आणि भावपूर्ण असणं गरजेचं असतं. आपण त्यांची मनोभावे सेवा केली तर आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहेत. हजारो घरात दररोज न चुकता स्वामींचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. तसेच स्वामी ग्रंथाचे पारायण देखील केले जाते. त्याचबरोबर नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शनही घेणारी असंख्य लोक आहेत. राज्यासह देश विदेशातही स्वामी समर्थांचे मठ, मंदिरं आहेत. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणं, त्यांच्या आरतीला उपस्थित राहणं, विशेषत गुरुवारी स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण प्रचंड प्रमाणात केलं जातं. असं म्हणतात, आपण श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं ना फक्त, तरी आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. तुमच्या घरात समस्या, अडचण, संकट असेल तर स्वामींना मनापासून हाक मारावी. स्वामी लगेचच भक्तांच्या हाकेला धावून येतात, संकट मुक्त करतात, अडचण दूर करतात, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव ते देत असतात, असं अनेक जण आवर्जून सांगतात. अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नवस, संकल्प आपल्या आप्तांना सांगत असतो, आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगत असतो. त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी हा त्यामागचा आपला उद्देश असतो. यासोबतच आपण स्वामींची देखील शक्य तेवढी सेवा करत असतो. आपल्या परीने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतोय, मनातील अमुक अमुक इच्छेसाठी स्वामींची पूजा करतोय, स्वामींची सेवा करतोय, असंही आपण आपल्या जवळच्यांना सांगून टाकतो. आणि मग आपली इथेच खूप मोठी चूक होते. आपल्या मनातील संकल्प, इच्छा, विशेषतः मनोकामना कोणालाही सांगू नये असं सांगितलं जातं. त्याची वाच्यता कुठेही करू नये. तसेच आम्ही स्वामींचे अमुक करतो, तमुक करतो, स्वामींची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो असं कोणाला जर सांगितलं तर आपली इच्छा पूर्ण होण्यास व्यत्यय निर्माण होतो. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच ती इच्छा आपली पूर्ण करतात असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. स्वामी समर्थांच्या सेवेत अहंकाराला अजिबात स्थान नाहीये. सेवा करताना आपलं मन अहंकार मुक्त असायला हवं. मीच मोठा, मीच योग्य अशा विचारांनी सेवा करू नये. स्वामी समर्थांनी स्वतःचं आचरण नम्रतेने दाखवलेलं आहे आणि आपणही तसंच करावं. स्वामींच्या सेवेचा उद्देश हा केवळ भक्ती आणि समर्पण असावा. सेवेतून काही लाभ, कीर्ती किंवा आर्थिक फायद्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. स्वामी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्म म्हणजे स्वार्थाविरहित सेवा करावी. समर्थांच्या पूजेचं आणि सेवेचं महत्त्व आहे पवित्रता. त्यामुळे स्वामींची पूजा करताना स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रकारच्या अशुद्ध विचारांचा किंवा अशुद्ध वस्त्रांचा वापर टाळावा. स्वच्छ मन आणि स्वच्छ आचरणाने सेवा करावी. देवघर, पूजा साहित्य आणि स्वतःची स्वच्छता याकडे दुर्लक्ष करू नये. अस्वच्छतेमुळे भक्तीची ऊर्जा कमी होते आणि ती असफल होऊ शकते. स्वामींच्या सेवेचं महत्त्व आपल्या श्रद्धेत असतं. त्यांची सेवा करताना एक शिस्त, समर्पण आणि नियमितता असायला हवी. पूजा, नामस्मरण आणि इतर भक्तिमार्गांच्या गोष्टींमध्ये वेळेचं पालन करणं गरजेचं आहे. अनियमित सेवा, अधूनमधून सेवा करणं किंवा फक्त गरज असताना सेवा करणं टाळावं. स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी सतत आणि अखंड सेवा करणं आवश्यक आहे. काही वेळा आपण सेवा बाह्य प्रदर्शनासाठी करतो, पण ही खूप मोठी चूक आहे. सेवा ही केवळ दिखावा नसून ती अंतर्मनातून आणि स्वच्छ अंतःकरणाने केली गेली पाहिजे. भक्तीमध्ये खरा भाव महत्त्वाचा आहे. तसंच आपण सेवा करताना काही चूक केली तर ती सुधारणं आवश्यक आहे. स्वामी समर्थांना आपली सेवा योग्य रीतीने मिळावी यासाठी चुकांची दुरुस्ती करावी. त्यांच्या कृपेसाठी शुद्ध भाव महत्त्वाचा आहे. स्वामींची सेवा करताना इतर भक्तांवर किंवा सेवेकऱ्यांवर टीका करणं खूप चुकीचं आहे. प्रत्येकाच्या भक्तीचा आणि सेवेचा मार्ग वेगळा असू शकतो. त्यामुळे त्यांचा आदर राखा आणि त्यांना त्यांच्या सेवेत प्रोत्साहन द्या. स्वामी समर्थांच्या सेवेत नामस्मरण आणि दानधर्माला अत्यंत महत्त्व आहे. स्वामींच्या नावाचा जप नियमितपणे आणि भावपूर्ण करावा. तसेच गरजू लोकांना नेहमी मदत करावी. अन्नदान, वस्त्रदान यासारख्या दानधर्माचे पालन करावे. स्वामींची सेवा ही परोपकाराची भावना वाढवण्यासाठी असते. स्वामी समर्थांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं. त्यांच्या आदेशाचं उल्लंघन करणं म्हणजे स्वामींच्या भक्तीचा अनादर करणं मानलं जातं. परंतु स्वामी समर्थांची सेवा करताना कधी कधी परिणाम लगेचच दिसत नाही. अशावेळी संयम ठेवणं गरजेचं आहे.
लगेच निराश होऊन बसू नये. स्वामींचा आशीर्वाद योग्य वेळेतच फळ देत असतो, त्यामुळे सेवेत सातत्य आणि धीर नेहमी ठेवावा. स्वामी समर्थांची सेवा करताना या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच काम करावे. अहंकार, लोभ, अशुद्धता यांना बाजूला ठेवून शुद्ध अंतःकरणाने स्वामींची सेवा करावी, त्यामुळे त्याचे लाभ आपल्याला नक्कीच होतात. स्वामींच्या सेवेबाबत तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंट करून विचारा, आणि अशीच भावपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा.